काय झालं? खूप टेन्शन मध्ये दिसतंय. अगं बराच वेळ झाला कल्याणी आणि देवकी कोणीच फोन उचलत नाहीये. माझं मन मला सांगते काहीतरी गडबड. मी देवळात जाऊन येते. तू येतेस का माझ्यासोबत? आकाशे मी आले असते पण जरा काम होत. काही हरकत नाही, मी आलेच. कल्याणीला कोणी हात लावाल ना तर खबरदार, माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल. सोड. चल आपण आताच्या आता घरी जाऊया. चल. नाही कल्याणी, आता जर आपण इकडनं गेलो ना तर ते पळ काढल्यासारखं होईल आणि सरदेशमुख पळपुटे नाही आहेत. बोला, कल्याणी बद्दल कोणाला काय बोलायचंय ते बोला. तिच्या बाजूने उत्तर द्यायला तिचा नवरा इकडे उभा आहे. बोला. आता झालं का? आता तुम्हीच असं बोलताय म्हटल्यावर संपलं की सगळं. अहो मी काय म्हणतो,